भागात एका 15 वर्षीय मुलाची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. नितेश दुबेदी असे या मुलाचे नाव असून तो खारघर येथील कोपरा गावात कुटुंबासह राहण्यास होता. नितेश दुबेदी हा कळंबोलीत राहण्यास होता, त्यामुळेच त्याचे सर्व मित्र हे कळंबोलीत असल्याने तो नियमित कळंबोलीत आपल्या मित्रांकडे जात होता. नितेश रात्री 10:15 सुमारास आपला मित्र प्रतीक याच्या सोबत स्कूटीवरून निघून गेला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सकाळी 7 नितेशचा मृतदेह कळंबोलीतील पूजा भवानी डेअरी समोर आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता नितेशच्या डोक्यावर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल त्याचा शोध सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.